हे एवरीवन, 1424 मध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मस्त बाहेर छान अशी थंडी पडलेली आहे, तेव्हा गरमागरम काहीतरी प्यायची इच्छा होतच असेल ना. चला तर मग आज आपण मस्त झटपट साध सिंपल आणि सोपी अशी टोमॅटो सूपची रेसिपी पाहणार आहोत. मस्त झटपट होणारी टोमॅटो सूप आहे, सोबत आपण ब्रेड क्रुटॉन्सही पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मस्त बाहेर छान अशी थंडी पडलेली आहे, तेव्हा आपल्याला नेहमीच गरम गरम काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. तर आज मी तुम्हाला साधं सिंपल सोप्या पद्धतीने मी जसे घरी टोमॅटो सूप करते त्या पद्धतीचं सूप तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत, मोठे छान असे लाल बुंद तयार झालेले टोमॅटो आहेत. आता टोमॅटो खूप छान यायला लागलेले आहेत मार्केटमध्ये, तेव्हा तुम्ही हे सूप नक्की ट्राय करू शकता. टोमॅटो कधीही कच्चे असतील तर ते सगळ्यात आधी पहिले टोमॅटो घरी आणल्यानंतर एका चाळणीमध्ये किंवा एका ताटामध्ये पसरवून व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक नॅपकिन झाकून 2 ते 3 दिवस व्यवस्थित बाहेर ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हे टोमॅटो असे छान असे तयार होतात, पिकतात ते टोमॅटो. तर मी इथे टोमॅटो घेतलेलं आहे आणि इथे मी एक बीट घेतलेलं आहे, पण यातलं संपूर्ण बीट वापरणार नाही आहोत आपण, अर्धच बीट वापरणार आहे मी इथे. हे पहा, तुम्हाला बीटचे तुकडे करून घालायचे असतील तरी घालू शकता, मी इथं किसून वापरणार आहे बीट. किसून घातल्यामुळे बीटमध्ये बीटचे तुकडे राहत नाहीत सूपमध्ये. हे पहा, वरचा भाग काढून आपण छान असे टोमॅटोचे तुकडे करून घेणार आहोत आणि मस्त असं बीटसुद्धा किसून घेणार आहोत आपण. बीटमुळे टोमॅटोला रंग फार छान येईल आपल्या सूपला. आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लसूण, हिरवी मिरची किंवा कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा वापरणार नाही आहोत, तरीसुद्धा आपलं टोमॅटो सूप छान असं घट्ट थिकनेस होईल, थिकनेस येईल आपल्या सूपला. हे पहा, टोमॅटो इथे माझे कट करून झालेले आहेत. आता आपण हे टोमॅटो कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. हे पहा, बीटरूट सुद्धा इथे किसून झालेलं आहे, ते सुद्धा टाकून घेत आहे. तुम्हाला हे सूप अजून हेल्दी करायचं असेल तुम्ही याच्यामध्ये थोडंसं किसलेलं गाजर सुद्धा टाकू शकता, एखादे 2 छोटेसे भोपळ्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे. हे पहा, थोडंसं मीठ टाकून घेत आहे. मी इथे 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, ती टाकून घेत आहे. तुम्हाला गूळ टाकायचा असला थोडासा तर गूळ टाकू शकता. 3 आणि 4 टेबलस्पून मी साखर टाकलेली आहे. आणि या सूपमध्ये शिजण्यासाठी मी इथे फक्त आत्ता 1 ग्लासच पाणी घेतलेलं आहे. हे 1 ग्लास पाणी घालत आहे आणि आपण हे छान असं 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत याच्या. आणि पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर आपण नंतर हे ब्लेंड करणार आहोत. आपले टोमॅटो इथं थंड झालेले आहेत, खूप असे थंड झालेले नाही आहेत, कारण मी हे ब्लेंडरनी फिरवणार आहे. हँड ब्लेंडर आहे माझ्याकडे, त्याने फिरवणार आहे. तुम्ही मिक्सरमधून फिरवणार असाल तर पूर्ण मिश्रण थंड होऊ द्या, मगच मिक्सरच्या भांड्यामधून फिरवा. गरम असताना टाकलं तर मिक्सरचं भांड्याचं झाकण हे उडतं, वाफ येते त्याच्यामध्ये आणि आपल्याला अपघात होण्याची शक्यता असते. हे पहा, आता आपण हे फिरवून घेऊया छान. टोमॅटो आपले इथे फिरवून झालेले आहेत, छान अशी बारीक प्युरी तयार झालेली आहे. आपण ब्रेड क्रुटॉनसुद्धा पाहणार आहोत, त्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेड असा छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्हाला ब्रेडच्या कडा नको असतील तर ब्रेडच्या कडा कट करा आणि नंतर ब्रेडचे छोटे तुकडे करून घ्या. इथे मी एक खाली मोठं असं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती ही चाळण ठेवलेले आहे. सगळ्यात छोटे ज्या चाळणीला होल असतील ती चाळण घ्यायची आहे आपल्याला इथे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची तयार केलेली जी प्युरी आहे ती टाकून घेणार आहोत. थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकत आहे आणि विसळून आपण हा याच्यामध्ये टाकून घेऊया. छान असं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने आपण हे गाळून घेणार आहोत.
पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे आपल्याला इथे। टोमॅटो शिजवताना आपण एक ग्लास पाणी घातलं होतं, इथे साधारण मी आत्ता अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यातलं थोडं विसरून घातलेलं आहे। हे राहिलेलं पाणी थोडं थोडं करून याच्यात मी घालून ही पेस्ट जी प्युरी आहे ती खाली अशी व्यवस्थित काढून घेणार आहे। बीट टाकल्यामुळे किती छान आणि सुंदर रंग आलेला आहे आपल्या या टोमॅटो सूपला, तुम्हाला दिसत असेल हे पहा। अशा रीतीने आपण हे सगळं व्यवस्थित स्ट्रेन करून घेणार आहोत मस्त असे। तुम्हाला दिसत असेल इथे खाली किती छान असं मस्त घट्टसर दाटसर सूप पडलेला आहे खाली बाउलमध्ये। आपण हे सगळं करून घेऊया। पॅन इथे गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून तूप टाकून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल। तूप आपलं छान थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले ब्रेडचे केलेले तुकडे टाकणार आहोत आणि छान असे ब्राउन होईपर्यंत 6 ते 7 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती हे सॉटे करून घेणार आहोत। तळून घ्यायचे नाही आहेत आपल्याला हे ब्रेडचे तुकडे, तळून घेतल्यानंतर खूप त्याच्यामध्ये तेल किंवा तूप येतं। तुम्ही टोस्टसुद्धा वापरू शकता ब्रेडच्या ऐवजी, तुमच्याकडे टोस्ट असेल तर टोस्टचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते तुपावरती असे सॉटे करून घेऊ शकता तुम्ही। मधून मधून ते सतत असे उलटत राहायचे आहेत जेणेकरून करपणार नाही। ते तयार आहेत, गॅस बंद करत आहे मी। आपण एका प्लेटमध्ये छान असे काढून घेऊया। छान असा क्लीन करून घेतलेला आहे, याच्यामध्ये मी इथे आता परत 1 टेबलस्पून तूप घालून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेल वापरू शकता इथे किंवा बटरही वापरू शकता। तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून मी जिरे घालून घेणार आहे। तुम्हाला लसूण घालायचा असेल तर लसूण एकदम बारीक चॉप करून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। हिरवी मिरचीसुद्धा क्रश करून घालू शकता, पण मी नेहमी सूप असंच करते साधं सिंपल। हे पहा 1 टेबलस्पून जिरे घालून घेत आहे मी इथे। तुम्ही या सूपला तडका नाही दिला, नुसते कच्चे जिरे घालून आणि बाकीचे मसाले घालून जरी सूपला उकळी घेतली तरी सुद्धा खूप छान टेस्टी सूप लागतं आपलं। हे पाहिजे तर जिरे पण आपले छान असे तडतडलेले आहेत। थोडासा हिंग टाकत आहे, हिंगने खूप छान असा स्वाद येतो। हे पहा साधारण 1 पिंच आहे तेवढाच हिंग टाकलेला आहे, खूप जास्त टाकू नका। बऱ्याच जणांना हिंगाचा फ्लेवर आवडत नाही। आणि आता आपण टोमॅटोची प्युरी केलेली ती टाकणार आहोत। तुम्हाला दिसत असेल किती छान अशी दाटसर घट्टसर झालेली आहे आपली प्युरी, ही घालून घेऊया। बाकीचे मसाले घालूया आपण चवीनुसार। परत थोडं मीठ घालायचं आहे, सुरुवातीला थोडंच घातलेलं होतं, टेस्ट करून पहा आणि कमी जास्त मीठ टाका तुम्ही। थोडंसं लाल तिखट घालत आहे, छोटा अर्धा चमचा आहे छोटा, हे पहा मोठा पोहे खाण्याचा चमचा नाहीये। त्याच चमच्याने धनेपूड घालत आहे थोडीशी। आणि टेस्टसाठी छान अशा फ्लेवरसाठी 1/2 टेबलस्पून ब्लॅक पेपर पावडर घालत आहे, ऑप्शनल आहे, नाही आवडली तर घातली नाही तरी चालेल। छान आता मस्त याला आपण 1-2 ते 3 मिनिटं छान अशी उकळी काढणार आहोत।
आपण याच्यामध्ये कुठेही क्रीम वापरणार नाही आहोत किंवा कॉर्नफ्लावर वापरणार नाही आहोत घट्टसर बनण्यासाठी. साधं सिंपल नॅचरल सूप आपण हे ठेवलेलं आहे. झालेलं आहे सूप आपलं इथं छान असं उकळत आहे. पॅनमध्ये असल्यामुळे तुम्हाला याचा कलर व्यवस्थित असा दिसत नसेल किंवा फेंट वाटत असेल, पण हे सूप जर का मी स्टीलच्या भांड्यात केलं तर इतका सुंदर रंग आलेला आहे सूपला, मी काय सांगू तुम्हाला. हे पहा, मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. खूप सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे. आपलं सूप इथं तयार झालेलं आहे. मस्त थंडी पडलेली आहे, गरमागरम सूप असं घ्यायचं बाऊलमध्ये आणि एखादा आपला आवडता टी व्हीवरचा प्रोग्राम पाहण्याची काय मजा आहे. हा हा, मस्त. आपण हे सूप छान असं सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया. इथे मी बाऊलमध्ये काढून घातलेलं आहे, झटपट झालेलं आहे, सिंपल रेसिपी आहे, तेव्हा नक्की करून पहा. तुम्हाला जेव्हा सूप प्यायचं असेल तेव्हा तुम्ही ते गरम करून प्या. प्रत्येक वेळी गरम गरम खूप छान लागतं. सोबत आपण तयार केलेले ब्रेड क्रूटॉन्स देखील आहेत, त्या नक्की करून पहा. चवदार चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे येत राहील. भेटूयात आपण पुढील एका वेगळ्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत जाता जाता एकच सांगेन, कीप कुकिंग अँड हॅपी ईटिंग. बाय.